हा वरदसाठी आहे ना प्रश्न? नाही नाही तुझ्यासाठी पण आहे. मी आहे येस. अशा प्रकारच्या मुलाखती किती दिल्यास तू तशाही? तुला गंमत सांगते, हा आमचं लग्न झाल्यानंतरचा माझ्या मते वरद माझ्यासोबत आहे असा आमचा पहिला इंटरव्ह्यू आहे. वा. कारण माझ्या नवऱ्याला अजिबात आवडत नाही हे सगळं आणि आज बहुतेक तो तुमच्यासाठी म्हणून आलाय. खरं तर मनपूर्वक धन्यवाद वरद. थँक्यू. फक्त चूक झाल्यास सांभाळून घ्या. ही माझी पहिलीच वेळ आहे जसं स्पृहाने सांगितलं आणि पहिल्याच वेळी मी पुण्याच्या प्रेक्षकांसमोर बसलो आहे त्यामुळे डबल टेन्शन. तुला सुरुवात करण्याआधी चूक झाल्यास सांभाळून घ्या हे इकडे न म्हणता शेजारी म्हणायला लागणार आहे असे प्रश्न आहेत. सुरू करूया. सगळ्यात पहिला प्रश्न, मी म्हटलं तसं मी काही फार इंट्रोडक्शन करून देण्यात वेळ घेतलेला नाहीये कारण आपल्या गप्पांमधूनच तुमची ओळख व्हावी अशी कल्पना आहे. तर तुम्ही भेटलात कसे, कुठे भेटलात, या प्रश्नापासून सुरू करूया. आम्ही भेटलो मी कॉलेजमध्ये असताना आणि वरदचं जस्ट शेवटचं वर्ष संपत होतं कॉलेजचं. लोकसत्ता कॅम्पस मूड नावाची एक मार्केटिंग सप्लिमेंट असायची आणि त्यामध्ये आम्ही कॉलेज रिपोर्टर्स म्हणून काम करत होतो. वरद इनफॅक्ट कॉलेजमधनं पासआउट झाला होता पण तो तिथे इंडियन एक्सप्रेसमध्ये इंटर्नशिप करत होता आणि त्या कॅम्पस मूडच्या टीममध्ये वरद माझ्या आधी काम करायचा. मग एक दिवस तो गायब झाला अभ्यासाच्या नावाखाली आणि ती अख्खी टीम म्हणजे बऱ्यापैकी मी सांभाळू लागले. एक दिवस तो अचानक कुठून तरी परत आला प्रकाश धोतात आणि बॉस म्हणून आमच्या लिटरली डोक्यावर येऊन बसला आणि सगळ्या स्टोरीज त्याच्याकडनं अप्रूव्ह करून घ्यायला लागायच्या, सगळ्या गोष्टी विषय त्याच्याशी डिस्कस करायला लागायचे आणि मला अजिबात आवडायचा नाही वरद. कारण असं होतं की मुळात तो इंग्लिश मीडियमचा आहे आणि त्याचं लिखित मराठी फार चांगलं नाही आहे, त्याचं हस्ताक्षर वाईट आहे आणि तो त्याची आर्टिकल्स त्याच्या वडिलांकडून लिहून घ्यायचा आणि लिहून घ्यायचा म्हणजे उतरवून घ्यायचा. थँक्यू. आणि मला असं वाटायचं की ज्या माणसाला स्वतःचे आर्टिकल स्वतः लिहिता येत नाही आहेत तो मला का सांगणार आहे मी कसं लिहायचं आहे ते. पण समहाव त्या प्रोसेसमध्ये आमची ओळख झाली आणि एक पॉईंट असा आला की एका कॅम्पेनवरती आम्हाला एकत्र काम करावं लागलं जबरदस्तीने, ज्याचा फ्रंट एंड मी सांभाळत होते आणि बॅक एंडवरच सांभाळत होता. आणि आय गेस तेव्हा आम्ही थोडेसे जास्त एकमेकांशी बोलायला लागलो, गप्पा मारायला लागलो आणि मग गप्पा मारता मारता जमलं. याच्या एक स्टेप आली येऊया जमलंच्या. तुझं इम्प्रेशन, म्हणजे तुझ्या डोक्यात वरदचं इम्प्रेशन तर फारच वाईट होतं सुरुवातीचं, बॉसी बॉसिंग करणारा असं होतं. तुझ्या डोक्यात हिचं पहिलं इम्प्रेशन काय होतं? मी जो ब्रेक घेतला होता तो माझ्या टी वायच्या फायनल एक्झामसाठी होता आणि मध्यंतरीच्या काळात ते पेज जे जी रिपोर्टर्स जे पेज सांभाळत होते त्यामध्ये मी स्पृहाचं नाव वाचलं होतं. पण ओव्हरऑल समज अशी होती की कुणाच्या तरी वशिल्याने ही शिरलेली आहे तिथे आणि मला अजिबात कल्पना नव्हती की तिचा टेलिव्हिजन इंडस्ट्रीशी किंवा कुठल्याही प्रकारच्या मीडियाशी कुठलाही संबंध. आणि हे सगळं तेव्हा जेव्हा मी ऑलरेडी बऱ्यापैकी फेमस होते. हा असं नाही आहे की तेव्हा जस्ट सुरुवात झाली होती वगैरे, मी बऱ्यापैकी फेमस होते. पण सो हे एक इम्प्रेशन होतं की काहीतरी वशिला लावून एक मुलगी आली आहे. आणि ज्या वेळेला त्याचे कॅम्पेन आम्ही करायचं ठरवलं होतं आणि अशी वेळ आली की हे कॅम्पेन कोणीतरी अँकर करणं गरजेचं आहे. आणि ते कॅम्पेन 5 वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये होतं त्यामुळे असं कोणीतरी हवं होतं त्या ठिकाणी जे मुलांशी आणि तरुणांशी संवाद साधू शकेल. बरं, ते कॅम्पेनचे जे 5 वेगवेगळे कॉलेजेस होते ते अशी काही टिपिकल मराठमोळी कॉलेजेस नव्हती ती, त्यामुळे दोन्ही लँग्वेजेसमध्ये ज्याचं प्रभुत्व आहे अशी कोणतरी व्यक्ती हवी होती. आणि त्यावेळेला स्पृहाचं नाव खूप
सुचवलं गेलं आणि मी अजिबात कन्व्हिन्स नव्हतो की हे स्पृहा करू शकेल, पण त्या प्रोसेसमध्ये आमची जास्त ओळख झाली. आणि जेव्हा मी तिला बघितलं अँकर करताना पहिल्या आमच्या इव्हेंटला, त्यावेळेला मी मला खूप हुश झालं की वाव, इट इज इन द राईट हँड्स. सो मला एक महत्त्वाचा पॉईंट इथे सांगायचा आहे की दोघांनी पहिल्यांदा भेटल्यानंतर एकमेकांच्या भाषेवरनं एकमेकांना जज केलं होतं की इंग्लिश मध्ये करू शकेल का आणि तो मराठी करतोय का. प्रॉपर जज केलं होतं. तर मला सगळ्या अनुरूपच्या मुला मुलींना सांगायचं की असं नसतं करायचं, हे याच्यात शिकायचंय की अशा तुलनेने क्षुल्लक गोष्टीवरनं जज नाही करायचं एकमेकांना, कारण पुढे जाऊ शकतो. माहिती नव्हतं लग्न करायचं, म्हणूनच आपण सांगतोय लोकांना. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सुरुवात तर भन्नाटच झाली आहे तुमच्या दोघांची. लव्ह मॅरेजमध्ये तरी पण शक्यतो भांडणं होत नाहीत असं आमच्या इथे अरेंज मॅरेजसाठी उभं असणारे अनेक मुला मुली सांगतात की नंतर भांडणं होतील कारण अरेंज मॅरेज आहे ना आमचं, तर लव्ह मॅरेजमध्ये होत नाहीत असं म्हणतात. तर तुमच्या दोघांच्या बाबतीत सुरुवातीपासून आणि आताही या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही इथे मायक्रो कॅमेराज लावले असते ना, तर नॅनो भांडणं पण कशी होतात ते तुम्हाला दिसलं असतं. पण असं अजिबातच नाही आहे, भयंकर भांडणं होतात आमची. पण त्याची रेंज खूप चांगली आहे. स्पृहा सारख्या व्यक्तीबरोबर राहत असल्यामुळे अगदी देशपातळीवर काय चाललंय इथपासून आणि त्यावरनंही घमासान होऊ शकतं, कारण देशात काहीतरी झालंय आणि आमच्या घरी त्या दिवशी रात्री भयंकर युद्ध झालंय असं बरेचदा होतं. तिथपासून ते घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी, हे भांड इथे का ठेवलंय पासनं भयंकर भांडणं होतात. भांडणं होतात, हो हो, अगदीच भांडणं होतात. आणि म्हणजे सुरुवातीपासून आम्ही, मला असं वाटतं की आम्ही इतकी वेगवेगळी माणसं आहोत म्हणजे पर्सनॅलिटी वाईज की बऱ्याचशा गोष्टी अशा वाटतं हा काय बोलतोय आणि त्यालाही ऑब्व्हियसली तसंच वाटत असं की काय बोलते. त्यामुळे ही भांडणं तो म्हटला तसं नॅनो टू काहीही, म्हणजे त्याचा काही अर्थच नाही आहे त्या गोष्टीला. भांडणं होतात, काही कुठलंही लग्न करा तुम्ही. लव कम अरेंज, लव अरेंज काही म्हणजे लग्न ठरण्यापासून लग्न होईपर्यंतचा काय हा तुमच्या बाबतीत बऱ्यापैकी होता. तुमच्या 3 वर्षाचं अंतर पण आहे, तर या कालखंडामध्ये काय काय चाललं होतं आणि तिथपर्यंत तुम्ही कसे पोहोचलात हा अनुरूपच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण एखादी व्यक्ती आवडली की लग्न होईपर्यंत पण अर्थातच काही काळ जातो, 6-8 महिने वर्ष एवढा काळ जातो आणि या कालखंडात भांडणं होणारी बरीच मंडळी असतात. तर तुमचा बऱ्यापैकी मोठा कालखंड आहे हा, तर हा कसा होता, काय घडत होतं आणि त्यावेळेचे मतभेद काय काय होते? ऍक्च्युली खरंच आता मागे वळून बघताना असं वाटतं की आम्ही खूप वर्ष ऍक्च्युली एकमेकांना ओळखतोय. म्हणजे मी म्हटलं तसं मी SY मध्ये आणि वरचं जस्ट कॉलेज संपलं होतं आणि तो इंटर्नशिप्स आणि सगळ्या गोष्टी सुरू करत होता. सो आता जवळपास 13-14 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतोय. आमच्या लग्नाला यंदा 8 वर्ष पूर्ण होतील नोव्हेंबरमध्ये. सो 5 वर्ष डेट आम्ही एकमेकांना केलं. त्याच्यानंतर आमच्या आईबाबांचा हट्ट होता की आता किमान एंगेजमेंट तरी करा. सो आमचा साखरपुडा झाला आणि आमच्या साखरपुडा आणि लग्नाच्या मध्ये सुद्धा 1-1.5 वर्षाचं अंतर होतं. सो असा प्रॉपर वेळ त्या सगळ्या रिलेशनशिपला आम्ही दिलेला होता. तुला एक गोष्ट सांगू का, आम्ही दोघंही जेव्हा भेटलो आणि डेट करायला लागलो ना, तेव्हाच कुठेतरी आम्हाला अंदाज आला होता की आपल्याला असंच फिरायचं नाही आहे. म्हणजे जर आपण आत्ता एकमेकांबरोबर आहोत तर वी कुड सी की आम्ही एकमेकांबरोबरच असणार आहोत. म्हणजे हे लग्नामध्ये कल्मिनेट होणार आहे ही माहिती होती आम्हाला, पहिल्या काही भेटींमध्येच ते कळलं होतं. सो आय गेस त्या दृष्टीनेच आम्ही एकमेकांसोबत वागलो. म्हणजे मला असं आम्ही काही आयडियली काही लवी डवी काही केलं असं आठवतच नाही आहे, किंवा असं फार रोमॅन्टिक कोणी कोणाला प्रपोज केलं का किंवा असं काही झालं नाही. खूप प्लेन सिम्पल त्याने मला एक दिवस विचारलं की मला असं वाटतं याच्यात पुढे काहीतरी घडायची शक्यता आहे, तुला वाटतंय का? मी म्हटलं हो मलाही वाटतंय. हा ओके, मग ठीक आहे उद्या भेटूया चर्चगेटला. इतकं
बेसिक आमचं ते कॉन्व्हर्सेशन होतं आणि ते तसंच सुरू झालं, तसंच पुढे ते जात राहिलं आणि वादविवाद अनेक झाले, मी म्हटलं तशी भांडणं पण अनेक झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचा मला वाटतं मुद्दा असा होता की मी बऱ्यापैकी लहान होते आणि त्यावेळेला कुठलीच क्लॅरिटी नव्हती माझ्या विचारांमध्ये. जे आपण जे गौरी मावशी पण बोलताना म्हटल्या किंवा तू म्हणालास, मला माहितीच नव्हतं मला काय करायचं आहे. माझ्या बाबांची इच्छा होती की मी UPSC ची परीक्षा द्यावी, मला वाटत होतं ॲक्टिंग करावं. वरदने पहिल्या भेटीत मला सांगितलं होतं की मला ना ते ॲक्टिंग बिक्टिंग करणारं कोणी नको आहे, तर तू जर ते करणार नसशील तरच आपण पुढे जाऊया. तेव्हा मी म्हटलं कमाल क्या बात आहे, मला नाहीच करायची ॲक्टिंग. इथून आम्ही सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 वर्षात मी त्याला सांगितलं की मित्रा सॉरी पण मला ॲक्टिंगशिवाय दुसरं काहीच नाही येणार आहे करता. सो ते आय थिंक आमच्यातलं पहिलं मेजर मोठं भांडण असणार आहे किंवा होतंच. म्हणजे त्यावेळेला ती चर्चा मला प्रॉपर आठवते की मग काय करायचं आता. आणि त्यावेळेला मग त्याने ते जे तारतम्य हा शब्द आपण इतका वापरतोय ना, तर ते त्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आमची खूप भांडणं पटकन रिझॉल्व पण होतात आणि त्याचं मोठं कारण वरद आहे ते रिझॉल्व होण्यामागचं. सो या सगळ्या घडामोडी आमच्या त्या 7 वर्षाच्या पूर्ण एकत्र डेट करण्याच्या किंवा कोर्टशिपच्या काळात घडत होत्या, मेजर लाईफ चेंजिंग. तुला काही ऍड करायचं? नाही नाही, समजे तुझं कौतुक केल्यामुळे सध्या आता खुश आहेस तू. आणखीन काहीतरी ऍड करून वेगळं काहीतरी नको निघाय. अनुरूपच्या अनेक मेंबर्स कडून आम्हाला येतं की एखादा मेंबर येतो, एखादा मुलगा येतो किंवा मुलगी येते आणि म्हणते की अमुक अमुक क्षेत्रातली व्यक्ती अजिबात नको आहे पार्टनर. आणि आम्हाला हमखास असं दिसतं की त्यांचं त्याच क्षेत्रातल्या व्यक्तीशी लग्न जमलेलं असतं. तर तसं काहीसं एक जवळ जाणारी गोष्ट तुमची दिसते. पण त्यावेळेला ना मला हेही आठवतंय की जेव्हा शूट मी करत असायचे किंवा नाटकांचे प्रयोग असायचे, रिहर्सल्स असायच्या, तेव्हा भेटण्याचा जो वेळ असतो ना, जी ती ॲडजस्टमेंट होती ती सुद्धा वरदनी केलेली आहे. म्हणजे त्याने कधीच असं सांगितलं नाही की तो एक 9 to 5 जॉब करतोय, सो रादर ही वॉज व्हेरी क्लिअर की तुला नाही ना शक्य मग मी करतो. तो अग्निहोत्रच्या शूटिंगला मी पुण्याला असायचे तेव्हा मला पुण्याला भेटायला यायचा. मी त्याला म्हटलं की अरे आज ना पटकन सुट्टी मिळाली आहे, कारण काही नक्की नसतं कधी सुट्टी मिळेल सिरियलच्या शूटमध्ये किंवा फिल्मच्या शूटमध्ये. तर आज एक दिवसाचा ब्रेक मिळाला आहे तर तू बिनधास्त सुट्टी टाकून त्याला बरं नाही सवायचं आणि तो यायचा. पण ही यूज टू मेक शुअर की तो वेळ तो आम्हाला दोघांना देईल आणि ते कॉम्पन्सेट करेल. पुढे जाऊया. आमच्याकडे आम्ही ना सेशन्स घेताना मुलं मुली बोलताना म्हणतात की आधी सगळं बोलून घेतलं पाहिजे. म्हणजे एकदम अशा मायक्रो डिटेल नोट्स काढतात की ताई पहिल्या भेटीत काय बोलू, दुसऱ्या भेटीत काय बोलू. तर मला असं वाटतं तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा या सगळ्या 2-3 वर्षाच्या जर्नीमध्ये, आधीच्या 5 वर्षाच्या जर्नीमध्ये पुढे काय होऊ शकेल अशा गोष्टी तुम्ही अँटिसिपेट करून त्याच्यावर बोलला होतात का, विश्वास ठेवलात एकमेकांवर की तेव्हाचं तेव्हा बघून घेऊ प्लीज? नाही, आम्ही दोघेही लहान होतो जेव्हा ओळख झाली आणि जो काही आमचा कोर्टशिपचा पिरियड होता त्यावेळेस. आणि करिअर वाईज सुद्धा बऱ्यापैकी आम्ही डिस्कवर करत होतो की काय करायचं आहे, कसं करायचं आहे. एक गोष्ट फक्त माहिती होती ती म्हणजे एकमेकांचे स्वभाव, मूळ स्वभाव जे आहेत ते. त्यामुळे काही गोष्टी अँटिसिपेट केल्या होत्या. करिअर वाईज ज्या वेळेला स्पृहाने डिसिजन घेतला की तिला ॲक्टिंगमध्ये पुढे करिअर करायचं आहे, माझं शिक्षण मास मीडियाचं आहे त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी करिअर हे म्हणून हे कसं असेल ह्याची थोडीफार कल्पना होती. त्यामुळे हे माहिती होतं की आम्हाला दोघांना एकत्र राहायला लागल्यानंतर फार वेळ नाही मिळणार आहे. सो त्या दृष्टीने थोडीशी कल्पना होती. पण इट वॉज अ प्रोसेस ऑफ डिस्कवरी आणि असं काही म्हणता येणार नाही की आधी सगळ्याच गोष्टी माहिती होत्या किंवा नंतर अचानक काही गोष्टी कळल्या, असं काही नव्हतं. बऱ्यापैकी डिस्कवरीची प्रोसेस होती ती. एक प्रश्न पुढचा अनुजाचा प्रश्न येण्याच्या आधी, तुम्ही बोलताना म्हणलात की तुमच्या स्वभावामध्ये फरक आहे, बऱ्यापैकी वेगळे स्वभाव आहेत. तुमचं कामाचं क्षेत्रही बऱ्यापैकी वेगळं आहे. जरी तुझं शिक्षण मास मीडियातलं असलं तरी तू बऱ्यापैकी 9 to 5 जॉब करणारा माणूस आहेस आणि तुझं शूटिंग म्हटल्यानंतर काही असू शकतं असं हे.
तो आय आय एम वगैरे काहीतरी शिकून आलेला असा एक तुझ्यावरती एक असणं आणि तुझं एकदम वेगळं क्रिएटिव्ह प्री सोल, तर याच्यामुळे काही लग्नाआधीच्या कालखंडात, आपण कारण लग्नानंतरच्या कालखंडाकडे येणार आहोत, पण लग्नाआधी याच्यावरनं काही झालं का, काही चर्चा झाल्या का की माझी बॅकग्राऊंड ही आहे, माझा स्वभावही असा आहे जो काही प्रमाणात चौकटीतला आहे असं मी अज्युम करतोय आणि तुझा तसा नाही आहे? आय थिंक ते आमच्या दोघांच्याही कुठेतरी पथ्यावर पडलं असं मला वाटतं. म्हणजे आमच्या दोघांचे स्वभाव एकमेकांमुळे बॅलन्स आउट होतात असं मला नेहमी वाटतं. कारण मी ज्या पद्धतीचा विचार करते ना, मला सतत कुणीतरी जमिनीवर आणायला लागतं, आणि वरच ज्या पद्धतीचा विचार करतो त्याला कधी कधी सांगायला लागतं की इट्स ओके, एवढं काही नाही, काही प्रॉब्लेम नाही, होणार आहे सगळं नीट. सो हे आमच्या दोघांमध्ये आहे जे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतं. सेकंडली, मला नेहमी असं वाटतं की वरद हा अत्यंत म्हणजे अत्यंत रॅशनल मुलगा आहे. पण रॅशनल ह्याचा अर्थ कोरडा असं मी म्हणत नाही आहे, तो सेन्सिटिव्ह आहेच काही वेगवेगळ्या गोष्टींच्या बाबतीत, पण ती सेन्सिटिव्हिटी दाखवण्याची त्याची पद्धत आणि माझी पद्धत याच्यात फरक आहे. त्याच्या त्या रॅशनॅलिटीमुळे मी कित्येकदा खूप इलॉजिकल डिसिजन्स घेऊ शकते जर का मी ते एकटीने घ्यायला गेले तर. पण मला त्याच्याबरोबर असताना खात्री असते की वेन आय टॉक इट आउट विथ हिम, त्याला एक रॅशनॅलिटी येईल हे मला माहिती असतं. आणि ते लग्नानंतर नाही, ते मला लग्नाच्या आधीच माहिती होतं. सो हे नक्की आमच्या दोघांमध्ये एक आहे. आणि बाकी तर त्याला एकट्याला सिनेमा जाऊन बघायला आवडतो आणि तो वाटेल ते सांगून तेव्हा तो सिनेमा बघून येतो जे मला आवडत नाही वगैरे, असे बेसिक बेसिक गोष्टी होत राहतात आयुष्यात. पण दॅट्स ओके. नाही, माझ्या मीटिंग्स असतात त्या दिवशी. ओके, मस्त. आपण त्या मीटिंग्स कडे येणार आहोत. ग्रेट. हा जो प्रवास आहे लग्नाचा, तो एका पॉइंटला दोघांपासून कुटुंबापर्यंत जातो आणि त्यालाच आम्ही आमच्या काउन्सिलिंगमध्ये ट्रान्झिशन फेज म्हणतो. तर हे ट्रान्झिशन तुमच्या दोघांसाठी कसं होतं? कारण तू त्याच्या फॅमिलीला इंट्रोड्यूस झालीस आणि मग ॲडॅप्ट केलंस आणि वाईस वर्षा तू सुद्धा. सो हे दोघांनी सांगायचं आहे की हे ट्रान्झिशन तुमच्यासाठी कसं होतं? ऑनेस्टली सांगायचं तर माझ्यासाठी खूप सोपं होतं आणि वरसाठी बऱ्यापैकी कठीण होतं माझ्या फॅमिलीशी अडॅप्ट करणं. आमचं जेव्हा जमलं किंवा आम्ही जेव्हा ठरवलं की आता आपण एकमेकांबरोबर असणार आहोत, त्याच्यानंतर पुढच्या काही काळातच आमच्या दोघांच्याही घरी कळलं होतं. आणि मी खूप रेग्युलरली वरदच्या घरी जात येत होते, वरदही माझ्या घरी येत होता. पण आय थिंक वरदच्या आईबाबांनी मला जास्त पटकन ॲक्सेप्ट केलं आणि माझ्या बाबांशी वरदची मैत्री व्हायला बऱ्यापैकी काळ जावा लागला. सो आता मला असं वाटतं की बाबांचं फार काही चूक होता अशातला पण भाग नाही आहे. कारण तेव्हाची ओव्हरऑल परिस्थिती बघता आपली मुलगी नक्की कोणासोबत आहे आणि ते बरोबर आहे की नाही या ॲप्रिहेन्शनमध्ये ते सुद्धा असणार आहेत. पण माझ्यासाठी ते ट्रान्झिशन खूप सोपं, साधं आणि सहज होतं. कारण त्यांना वरद हा एकुलता एक मुलगा आहे आणि त्यांनी मला त्यांच्या घरात आणखीन एक कोणतरी मुलगी आले आता असंच ॲक्सेप्ट केलं. माझ्या कामाच्या बाबतीत असेल, माझ्या वर्किंग आवर्सच्या बाबतीत असेल, वरदच्या आईबाबांनी मला कधी एकही प्रश्न विचारला नाही, त्यांच्या अपेक्षा त्यांनी कधी माझ्यावर लादल्या नाहीत. फॅमिली फंक्शन्स खूप मोठा मुद्दा असतो लग्न झाल्या झाल्या लगेचचा, मग हळदी कुंकू, आणखीन कोणाची तरी लग्न, बारशी, मुंजी, साखरपुडे, ह्याला मी असलं पाहिजे असं कुठलंही घरातनं माझ्यावरती कधीच बंधन नव्हतं. सो आय थिंक त्यांनी ते सगळं जितकं छान ॲक्सेप्ट केलं ना, त्यामुळे मला ते करणं फार सोपं झालं. सो माझ्यासाठी खरंच सोपं होतं, मी उगाच नाही सांगणार पण आहे असं. वरदच्या आईबद्दल तुला बऱ्याच गोष्टी कळल्या होत्या. हो, वरद कडनंच. हो, म्हणजे काय कळलं होतं नेमकं? वरदने मला अशी भीती घालून ठेवली होती, का काय माहिती. पण म्हणजे बघा, माझी आई खूप रागीट आहे, ती भयंकर मूडी आहे, म्हणजे ती कधी एकदम पटकन रिॲक्ट होईल, मला माहीत नाही तुमचं जमेल की नाही. आणि ॲक्च्युली जेव्हा मी तिला भेटले तेव्हा असं काहीच नाही आहे, ती अत्यंत प्रेमळ आहे, अत्यंत जॉली आहे, खूप फनी आहे. मी तिच्याशी माझ्या आई इतकीच गप्पा मारते आणि आमचं एक वेगळं युनिट आहे. सो त्याच्या मागची कारण तू जास्त चांगली सांगेल, पण मला असं वाटतं की माझी सासू, आय एम ब्लेस्ड
त्या बाबतीत नो डाऊट अबाउट इट. माझी सासू खरंच कमाल आहे. माहेरची पॅटर्न करे ना ती माझी आई पण. येस. का असं सांगून ठेवलं होतस? नाही, त्यावेळेला असं वाटलं होतं की एक अशी स्ट्रॅटेजी वापरून बघूया की आधीच भीती घातलेली बरी, उगाच नंतर नाही पडलं तर मग फिरून सांगता येईल की बघ मी सांगितलं होतं बाबा. आधी सांगून ठेवलं होतं. म्हणजे लव मॅरेजमध्ये सुद्धा हे घडतं, कारण मुलं मुली आमचे अनुरूपची मुलं मुली हे करतात की मी आधीच सांगून ठेवतो हा. तर इथेही ते घडलेलं दिसतंय मला. नाही मी घडलं आणि मजा अशी होती की आम्हाला परत तेच की मी लहान होते वयानी, म्हणजे माझं लग्न झालं मी तेव्हा 24 वर्षाची होते आणि भेटलो तेव्हा 21 वर्षाची होते. सो 21व्या वर्षापासून ज्या घरात आपण सतत जातो येतोय ती माणसं इतकी ओळखीची होऊन जातात की जेव्हा ॲक्च्युली मी त्यांच्याबरोबर राहायला लागले तेव्हा मला काही वेगळं वाटलंच नाही. मला असं वाटलं की हा हे तर आपलंच घर आहे, आपणच इथे वावरत असतो. सो दॅट वॉज व्हेरी इझी. प्रत्यक्ष एकत्र राहायला लागल्यानंतर आता लग्नानंतरच्या कालखंडाकडे आपण येऊया. वरदसाठी हा प्रश्न आहे. मुलं मुली आमच्याकडे येतात, पोस्ट मॅरिटला येतात, तेव्हाही हा प्रश्न येतो की मुलांचं पर्टिक्युलरली जेव्हा लग्न झाल्यानंतर बायको घरी येते तेव्हा बायको आणि आईमध्ये सँडविच होतं, ही वेळ आली का तुझ्यावरती कधी कोणत्याही छोट्या का गोष्टींनी असे ना? नाही तशी वेळ नाही आली. माझी प्रचंड इच्छा होती खूप सँडविच व्हावं अशी. नाही नाही, खूप सिरियल्स बघितल्याचा इम्पॅक्ट म्हणून की सासू सुनेत कधीतरी काही भांडण व्हावं. हे काय इच्छा असतात लोकांच्या. मी त्याला नेहमी थोडी एंटरटेनमेंट म्हणून, पण तसं काहीच घडलं नाही. सँडविच नाही झालं, पण वन साइडेड गोष्टी खूप घडायला लागल्या. आणि सध्या उदाहरण उदाहरण म्हणजे माझ्या आवडीचा एखादा पदार्थ केला असेल घरी तर तो संपतो, आणि त्यामुळे सध्या हक्की लढाईचे दिवस चाललेत की मला आईला सांगावं लागतं की ओरिजिनली मी तुझा मुलगा आहे. ते कधी सोडू नकोस. लोकांना उलटे प्रॉब्लेम्स असतात की काय करावं, म्हणजे बायको आणि आई एकमेकींशी चांगल्या वागतील आणि मी सुखाने झोपेन शांत. वरातला उलटी झोप लागत नाहीये, सुख दुखतं म्हणतात ना ते आहे हे प्रकरण. पण आम्ही खरंच, मी आणि माझे सासू आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत, म्हणजे वी आर फ्रेंड्स. आम्ही शॉपिंगला एकत्र जातो, आम्ही फिरायला एकत्र जातो, आमच्या आम्ही लंच डेट्सला जातो, आम्ही एकत्र अनेक गोष्टी करतो. आम्ही एखाद्याच मध्येच कधीतरी एखादा सिनेमा, एखादा कार्यक्रम, एखादं नाटक आम्ही एकत्र बघतो. सो माझ्या कार्यक्रमांना खूप कौतुकाने तिच्या सगळ्या मैत्रिणींना व्हॉट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड करून ती घेऊन येते आणि माझं प्रमोशन करते, ह्याचा मला खूप अभिमान आहे. वा, तुझ्यासाठी तर सगळं छानच चालू आहे हे कळलंच आहे आम्हाला. आईच्या बाबतीतही तुमची एक मस्त टीम आहे हेही कळलं आहे. पण ॲक्च्युली स्पृहा तुमच्या घरी राहायला आल्यानंतर लग्नानंतर अच्छा आईला ही पण सवय आहे का हे नव्हतं मला माहिती. अशा काही गोष्टींचे तुला शॉक्स बसले का नाही आणि तू डील कसं केलंस? काही डिफरन्सेस अचानक कळले का नाही? आणि हा पर्टिक्युलरली प्रश्न महत्त्वाचा आहे कारण तू एकुलता एक आहेस आणि एक व्यक्ती अचानक तुझ्या फिजिकल स्पेसमध्ये आल्यानंतर ॲडिशन झाली ना घरामध्ये, तर काय तेव्हा गडबड झाली? डिस्क्लेमरने सुरुवात करतो. कुठल्याही जॉग्रफीला दुखावण्याचा हेतू नाही आहे याच्यामध्ये. पण मुंबईत असे काही भाग आहेत जे काही काही गोष्टींसाठी फेमस आहेत. तर शिवाजी पार्क क्लॅन हा एक प्रकार आहे असतो. तर माझी बहीणही तिथलेच आहे, तर त्यांच्या काही टिपिकल सवयी असतात की म्हणजे त्यांची सकाळ 11 नंतर होते, 2 नंतर ते जेवतात. त्यामुळे आणि आमच्याकडे असे अशी सवय अजिबात नव्हती, त्यामुळे थोडीफार कल्पना होती ही शिवाजी पार्कची असल्यामुळे की काय होणार आहे. पण चालू आहेत अजूनही प्रयत्न क्लॉक चेंज करायचा.
पण एक गोष्ट मात्र आम्ही चांगल्या पद्धतीने म्हणजे सबरच्या मुलांना जी माहिती असते फार, तिला लोकल ट्रेनने प्रवास कसा करायचा हे चांगलं आता जमतंय. तिला इंडिकेटरही कळायचा नाही, काय बी ओ म्हणजे बोरिवली, वी म्हणजे विरार, ए म्हणजे अंधेरी. पण घराच्या फ्रंटला एवढंच फक्त की हो ना. हो, तुला काही सवय अशा त्याच्या खटकल्या का गेल्यानंतर की अरे हे का करतोय ह्या वरून? कपाट, एक कपाट असतं, त्याच्यात आपले रोजचे कपडे असतात, काही चांगले बाहेर वापरायचे कपडे असतात. ते कपाट बाहेरनं आपण आलो किंवा धुतलेले कपडे आले की असे घेतले आणि असेच ओनले कपाटात आणि कपाटाचं दार लावलं असं नाही असू शकत. मी कितीही दमलेले असले मी हे सहनच करू शकते, माझे डोळे बिरबिरायला लागतात. पहिल्यांदा मी जेव्हा ते कपाट बघितलं उघडून तेव्हा माझं झालं की आता ह्या पुढे असं कसं राहणार आपण. म्हणजे तू विचार कर, 5 वर्ष एकत्र आम्ही आधी काढून सुद्धा आणि ते 1.25 वर्ष ऍक्च्युअल साखरपुड्यानंतरचं होऊन सुद्धा जेव्हा मी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कपाट उघडलं, माझ्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी वरदचे कपडे सगळे त्या कपाटातनं बाहेर काढून घड्या घालत बसले होते आणि कपाट लावत बसले होते. आज 8 वर्षानंतरही मी तेच करते आहे. त्यामुळे ही एक मेजर मला नाही सहन होऊ शकत. मला खूप कपड्यांच्या माझ्या नीट पद्धतीने लावलेल्या घड्या लागतात आणि माझी एक आता माझ्यामध्ये पण काही विअर्ड गोष्टी कमी नाही आहेत. मी विअर्ड अशी आहे की माझे कपडे जेव्हा इस्त्री करून येतात आणि ते गठ्ठे जेव्हा मी लावते तेव्हा नवीन आलेले कपडे मी आधीच्या कपड्यांवर ठेवते आणि कुठेही बाहेर जायचं असेल तेव्हा सगळ्यात खालची जी घडी असते ती बाहेर काढते आणि तेच कपडे मला लागतात. आता याच्यात काही लॉजिक नाही आहे पण हे माझं सेट आहे आणि जे लोक तसं करत नाहीत त्यांचा मला प्रॉब्लेम होतो. सो त्यामुळे मी एक सोप्पा उपाय असा केला की ठीक आहे मी करेन, कपाटाची जबाबदारी माझी, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण माझ्या डोळ्याला ते नीट दिसणं जास्त महत्वाचं आहे. सो ते त्याच्या खूप पथ्यावर पडले. पण बाहेर पसारा करत नाही तो? नाही नाही, इनफॅक्ट बाहेर त्याला सगळं खरं म्हणजे खूप छान छोकीचं वातावरण लागतं आणि गिव्हन अ चॉईस तो खरं तर रोज 5-स्टार हॉटेलमध्येच राहील. त्याला ते सगळं आवडतं. आणि दुसरी गोष्ट, आणखीन एक खूप मजेशीर गोष्टी आहेत अशा सांगायला गेलं तर, पण आपण जेव्हा तरुण असतो, आता माझ्या गेले काही दिवसात लक्षात आलं की त्या तरुण वयातनं आपण पुढे आलोय थोडे वाटतं, पण जेव्हा कसे 17-18 वर्षाचे असतो आपण बॅकपॅकिंग करतो, कुठेतरी फिरायला जातो. आम्ही लग्नानंतर काही दिवसात गोव्याला जायचा प्लॅन केला तर मला असं वाटलं होतं बेसिक पटकन एक ट्रिप करून येऊ, काय प्रॉब्लेम आहे. त्याने बुकिंग केलं होतं लीला हॉटेलचं गोव्यात, म्हणजे माझं बजेटच हल्लं त्या ट्रिपचं. तर तो असं, आणि मला असं वाटलं होतं हा हॉस्टेल बिस्टेलमध्ये कुठेतरी जाऊ पटकन 2 दिवसात जाऊन यायचं, तर तो म्हटला नाही नाही तिकडे बाहेर गेल्यानंतर स्वतःच्या अंथरुणाची घडी स्वतः कोण घालेल. तर हेही आहे, म्हणजे हेही छंद आहेत आमचे, त्यामुळे आणि अशा खूप गोष्टी आहेत. बेस्ट म्हणजे इन जनरलच आम्ही हे म्हणतो की कंपॅनियनशिपमध्ये आयडियल काही नसतं आणि टाईम टू टाईम ते डिस्कस करायचं असतं, तर ते तुम्ही बोलताच आहात. पण कधीकधी काही गोष्टी या प्रत्येकच गोष्टीचा कीस नसतो पडायचा, काही गोष्टी इग्नोर पण करायच्या असतात, तर ते टाईम टू टाईम वाईजली ठरवता येणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर असं तुम्ही काही गोष्टी अडॅप्ट केल्यात का की नाही मी या गोष्टीकडे बघणार आहे, किंवा या गोष्टीचं जसं तू म्हणली डिपार्टमेंट मी अलॉट केलं, तर किंवा काही गोष्टी आहेत की ज्या आपण बसून बोलल्या पाहिजेत तर त्या आधी आपल्याला कल्पना येत नाही, तर असे काही इन्स्टन्सेस किंवा असे काही टर्न झाले का की जिकडे नाही आपण हे बसून बोलूयात असं झालं? सगळंच काय तू लोकांना वाटेल मी डॉमिनेट करते तुला, तर तसं काही नाही आहे अजिबात. फक्त दिसताना असं दिसतं की मी जास्त बोलते पण तो गरजेचा आणि बरोबर वेळेला बोलतो, त्यामुळे असं एक चित्र तयार होतं आमच्या बाबतीत की किती आगाऊ आहे आणि काय मुलगा मिळालाय हे अनेक लोकांचं म्हणणं आहे. हे मी जे विचारते ते प्रोफेशनली पण असू शकतं, जे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणं आहे किंवा बसून डिस्कस करणं आहे, असं कधी तुमच्या प्रोफेशनच्या बाबतीत झालं आहे का? कारण ती बऱ्यापैकी अलाइंड आहेत
म्हणजे म्हणलं तर वेगळी आणि एकमेकांना अलाईन करणारे पण आहेत. नाही, बरेचदा वेळ काढून बसून बोलायला लागतं, प्रोफेशनल असू दे किंवा पर्सनल मॅटर्समध्ये असू दे. आणि प्रत्येकच बाबतीत आमचं एकमत असतं असं नाही, पण आम्ही युजली आमचे आमचे मुद्दे मांडतो आणि मग त्याच्यानंतर गोष्टी ओपन ठेवतो की ह्यापुढे यू हॅव टू डिसाईड अँड टेक अ कॉल, म्हणजे एकमेकांना आम्ही हे सांगतो. पर्सनल मॅटर्समध्ये म्हणायचं झालं तर बरेचदा चर्चाही या संदर्भात असते की घरातली एखादी गोष्ट आहे ज्याच्यात दोघांचं इंटरव्हेन्शन महत्त्वाचं आहे. प्रोफेशनल मॅटर्समध्ये असेल तर माझ्या एखाद्या नवीन मला मिळणाऱ्या एखाद्या नवीन संधीबद्दल असेल किंवा तिचा एखाद्या नवीन प्रोजेक्ट संदर्भात असेल. तिथपासून एखादी सवय असेल, म्हणजे आता मला काही काही बाबतीत OCD आहे, मी खूप हात धुतो आणि माझी ही अपेक्षा असते की तिने हे तसंच करावं. सो ह्या बाबतीत असेल, सो चर्चा ही करतोच आम्ही. फक्त दोघांच्या प्रोफेशनली कमिटमेंट्स ज्या काही आहेत त्यामुळे वेळ तसा अगदी रोज बसून बोलायला मिळत नाही, पण काढावा लागतो या गोष्टी बोलण्यासाठी. म्हणून मला असं वाटतं की माझ्या साठी त्याचं मत प्रत्येक बाबतीतलं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे त्याचा एक वेगळा प्रभाव आहे माझ्यावरती. मला असं वाटतं की आणि व्हॅलिडेशनसाठी नाही, म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स माझा कमी आहे, आत्मविश्वास कमी आहे म्हणून मला ते व्हॅलिडेशन लागतं असं नाही, पण जो निर्णय मी स्वतंत्रपणे घेतला आहे तो बरोबर आहे हे त्याच्याकडून आलं की मला मग ते आणखीन पटतं की हां येस मी बरोबर आहे. सो हे माझं नक्की आहे. सो अगदी एखाद्या सिनेमाची गोष्ट, म्हणजे सिनेमाचं स्क्रिप्ट आलं, नरेशन ऐकून आले, तर मला असं वाटतं की त्याने ती ऐकली पाहिजे, कारण तो ती ऑडियन्स म्हणून ऐकणार असतो आणि तो खूप खरं मत सांगतो मला त्याचं, की मला हे आवडलंय नाही आवडलंय, करायला हवं न करायला हवं. किंवा कधीकधी मी खूप फ्रस्ट्रेट होऊन आलेली असते आणि तो कायम, मी मगाशी जे म्हणलं की जमिनीवर आणणं मला सतत एक फार महत्त्वाची गोष्ट आहे जी तो करतो, किंवा त्याची रॅशनॅलिटी फार चांगली मला मदतीला येते, कारण त्याचं नेहमी मला एक सांगणं असतं की कामाला कामासारखं बघ. माझं काम हे माझी पॅशन आहे, मला ॲक्टिंग इट्स माय पॅशन आणि म्हणून मी ते तितकं एन्जॉय करते, पण काम हे काम आहे आणि जेव्हा घरात येशील तेव्हा ते काम बाहेर ठेवून मग ये, नाहीतर खूप पंचायत होईल, हे तो सतत माझ्याकडनं करून घेत असतो. सो ही चर्चा, हे डिस्कशन जर का त्याच्याबरोबर दर काही दिवसांनी नाही झालं तर मला चालत नाही. म्हणजे मी नेहमी म्हणते की ही इज माझा नॉन पेड पर्सनल काउन्सिलर तो आहे. वंडरफुल, एक्सिलेंट. तुझ्या मी स्क्रिप्ट आधी तो वाचतोय बरोबर आहे, पण फिल्म झाल्यानंतर किंवा सिरियल आल्यानंतर तो क्रिटिक म्हणून कसा आहे आणि त्याची टीका ही तू कशी घेतेस जर टीका असेल तर? तो एक्सलंट क्रिटिक आहे, एक्सलंट क्रिटिक. म्हणजे माझे बाबा आणि वरद हे दोन माझ्यासाठी, त्यांचं ओपिनियन खूप इम्पॉर्टंट असतं माझ्या कामाच्या बाबतीत. एक छोटासा फक्त एक इन्स्टंट सांगते, उदाहरण सांगते. उंच माझा झोका जस्ट चालू झाली होती आणि मी थोडीशी झगडत होते ते कॅरेक्टर पकडण्यासाठी, मला सापडत नव्हतं, जस्ट एक काही 5-6 एपिसोड झाले असतील आणि थोडं असं होतं की आपल्याला हे जमणार आहे का नाही जमणार आहे. आणि वय लहान होती आमच्या दोघांची, काय फार मोठे नव्हतो. आणि एक दिवस मी खूप एक कटकट केली त्याला रात्री भेटल्यानंतर, पॅकअप नंतर, की हे काही होत नाही आहे माझ्याने, जमत नाही आहे मला, हे नाही आहे ते नाही. दुसऱ्या दिवशी तो कधी मराठी डेली सोप बघणारा तो मुलगा नाही, तर तो कधी बघायचा नाही अदरवाईज. दुसऱ्या दिवशी त्याने तो एपिसोड पाहिला आणि आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा मला इतकं ते आठवत आहे क्लिअरली, तो मला असं म्हणला की तुझा एकच प्रॉब्लेम होतोय, तू दिसतीयस त्या काळातली पण तू वागत नाही आहेस त्या काळातल्यासारखी. म्हणजे काय, त्याचं म्हणणं होतं की तुझे हातवारे, तुझं स्पीड चालण्याचा, बॉडी लँग्वेज, हे सगळं तू स्पृहासारखंच करतेस आत्तासारखं, म्हणून ते कानाला आणि डोळ्याला खटकतं आणि ते हार्मनीमध्ये वाटत नाही आहे. आता फ्रॉम म्हणजे कमिंग दिस फ्रॉम हिम, हे इतकं ॲप्ट आहे ना, कारण हे मला दुसरं कोणी सेटवरचं पण सांगू शकलं नव्हतं, पण ॲज अन ऑडियन्स
इतकं त्याचा तो परफेक्ट त्याचं ते ऑब्झर्वेशन होतं. आणि तशी मी टीकेच्या बाबतीत बऱ्यापैकी ओपन आहे. मी चांगल्या पद्धतीने मी टीका हँडल करते. आणि जेव्हा तो काही सांगतो तेव्हा मला माहिती असतं की ती टीका नाही आहे किंवा उगाच क्रिटिसाइज करायला म्हणून तो करणार नाही. मला म्हणजे मी लिहिते कविता करते तर मी कविता करते तर त्याला कळत नाहीत. आणि हा माझा एक मोठा प्रॉब्लेम असतो. तरी सुद्धा बसवून बसवून मी कधीतरी त्याला ऐकवते. तो जेव्हा म्हणतो हा आज मला ना तू काय लिहिलंस ते कळलं. मला त्या दिवशी असं होतं की आज आपल्याला एक अवॉर्ड मिळालं कविता लेखनाचं, कारण त्याला कळलं मला काय म्हणायचं होते. सो अशी खूप आमच्यात गंमत होते. पण आय थिंक त्याच्याशी होणारी प्रत्येक चर्चा आणि डिस्कशन इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. वाव, अमेझिंग. आमच्याकडे आत्ता सध्या येणारे सगळे जे मुलं मुली आहेत ना, त्यांच्या बाबतीत एक गोष्ट कॉमन आहे, ते सगळे ना त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये फार हाय अचीवर्स आहेत. म्हणजे मेड बी वर्क लाईफ, मेड बी देअर हॉबीज, ते सगळ्यातच खूप भारी आहेत. तर त्यांनाही भीती वाटते आणि कधीकधी त्यामुळे आम्हालाही भीती वाटते की हे दोघं एकमेकांना भेटले आणि यांनी लग्न करायचं ठरवलं तर चुकून एकमेकांचीच कॉम्पीट नको करायला त्यांनी. तर कधीकधी ना आम्ही सांगतानाही सांगतो की रिलेशनशिपला पण कधीकधी महत्त्व द्यावं लागतं. तर तुम्ही इंडिव्हिज्युअली कधी हे एक्सपिरियन्स केलं आहे का की एखादा निर्णय मी फक्त ह्या घरासाठी नात्यासाठी घेतला आहे की हे काम मी कदाचित नाही घेणार, किंवा आज 4 दिवस मला सुट्टी घेऊन वेळ मिळतोय तर मला जाता येईल, असं कधी रिलेशनशिपला महत्त्व द्यावं लागलं आहे का? सिन्स बोथ ऑफ यू आर रिअली अचीवर्स इन व्हॉट यू डू. ओके, माझ्या वडिलांनी लग्नाच्या आधी एक गोष्ट मला सांगितली होती. ते फार बोलत नाहीत पण त्यांनी ते एकदाच फक्त स्पृहाला भेटले आणि ही गेव बोथ ऑफ अस हिज विशेस. आणि मला फक्त एवढंच म्हणाले होते त्यावेळेला ते की एवढं लक्षात ठेव की तुमचं अभिमान पिक्चरसारखं होऊ देऊ नकोस आणि त्याची जबाबदारी तुझी आहे. तर ते एक मोठं लर्निंग होतं आणि दॅट इज व्हॉट आय हॅव बीन फॉलोईंग आय थिंक. तर तसं फार काही व्हायची वेळ आली नाही आणि तसं कधी वाटलंही नाही मला. आणि मी काही फार एवढा मोठा अचीवर नाही आहे त्याच्यामुळे. थोडंसं मला याबद्दल मी सांगेन. म्हणजे तो खूप मॉडेस्ट आहे आणि तो खूप लाईमलाईटपासून लांब राहणार आहे. आणि आमच्या रिलेशनशिपमधली मोस्टली जी ॲडजस्टमेंटची गोष्ट आहे ती त्याच्याकडून झाली आहे. म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून मी कंटिन्युअसली काम करत होते आणि लग्नानंतर ते काम डबली वाढलं. आमच्या लग्नाच्या 4 दिवस आधीपर्यंत कुठलंही शॉपिंग कशातही मी नव्हते आणि माझं शूटिंग चालू होतं सिनेमाचं आणि गाण्याचं आणि सगळं. सो त्या गडबडीत मी होते. आम्ही लग्नानंतर केरळला हनीमूनला गेलो. आम्ही लँड झालो ज्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी समुद्र नाटकाच्या तालमीला सुरुवात केली. सो विदिन अ वीक माझं काम परत चालू झालं होतं. सिनेमाचं शूटिंग एका लगेच त्याच्यानंतर चालू झालं. लग्नानंतरच्या 8 वर्षात मी एक मालिका, एक 7-8 चित्रपट किमान, 4 नाटकं हे सगळं लग्नानंतरच केलेलं आहे. सो तो जो एक ॲक्च्युली लग्नानंतर एकमेकांना वेळ जो वेळ द्यायचा असतो ना तो मी माझ्याकडनं दिलेला नाही आहे ऑनेस्टली. आणि त्या सगळ्यामध्ये ते सगळं छान टिकून राहिलं ह्याचं कारण माझे सासू सासरे आणि वरद, कारण त्यांनी त्याचा कधी बाऊ केला नाही. आणि ज्या वेळेला आम्हाला असं वाटलं की आता तो बाऊ होऊ शकतो, कारण आपला आपल्याला सुद्धा जाणवायला लागतं एका पॉईंटला की नाही वेळ देतो आपण आणि त्याचा परिणाम आपल्यावरती होतोय. बट अगेन आम्ही इतके चांगले मित्र आहोत एकमेकांचे. मी काय आणि तो काय, आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही पहिले मित्रच आहोत. सो एकतर कुठल्याही बाबतीत एकमेकांशी नीट बोलू शकतो समोरासमोर आम्ही बसवून, आणि फार महत्त्वाची गोष्ट असते. सो एक दिवस असं बसून तुझे विचारलंस की तसं आमचं ठरलं की आता ॲडजस्टमेंट त्याला त्याच्या नोकरीत करणं शक्य नाही आहे जी त्याने आधी केली होती. सो मला ती स्टेप घेणं गरजेचं होतं. सो त्यावेळेला मी डिसिजन घेतला की आता नाटकाचे प्रयोग तरी थांबवले पाहिजेत, कारण सोमवार ते शुक्रवार जर तो जॉब करत असेल
आणि नाटकाचे प्रयोग हे फक्त शुक्रवार शनिवार रविवार आणि बँक हॉलिडेज आणि कुठलेही सण त्या सुट्ट्या त्याच वेळेला होत असतात. सो मग त्यावेळेला मी डिसिजन घेतला की नाही मग नाटक तरी थांबवलं पाहिजे मग बाकी शूट्स आणि हे आपण करू ॲडजस्ट कसं हे करू. सो किमान मग त्या सुट्ट्या तरी आपल्याला एकत्र मिळतील, काही गोष्टी आपल्याला एकत्र करता येतील. आय थिंक दॅट्स आर म्युच्युअल अंडरस्टँडिंग. की मग इनफॅक्ट मग त्यावेळेला माझं नाटक खूप जोरात चालू होतं आणि प्रचंड बुकिंग होत होतं, पैसे खूप येत होते टचवूड घरात त्या नाटकामुळे सुद्धा. पण मग तुम्हाला त्यावेळेला ती प्रायोरिटी ठरवणं गरजेचं असतं आणि आय थिंक दॅट वॉज व्हेरी क्लिअर की आत्ता ही प्रायोरिटी आहे. सो क्या बात आहे. सो एकमेकांसाठी काही गोष्टी करणं आणि प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा त्यानुसार निर्णय घेणं, मला वाटतं की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जी तुम्ही आज इथे सांगितलीत. आपण मग अशी ग्लॅमरबद्दल बोललो, म्हणजे तू म्हणलास की अभिमान सिनेमासारखं होऊ नये असं, त्या ग्लॅमर बरोबर एक अजून एक गोष्ट येते, तर त्याच्याबद्दलचा प्रश्न खास वरत तुझ्यासाठी जास्त आहे कारण ही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये म्हटला आहे, तो म्हणजे ग्लॅमर बरोबर गॉसिप येतं आणि ते येतच सगळ्या आपल्या स्टार्सबद्दल, सगळ्या मराठी असो किंवा हिंदी, सगळ्यांबद्दल एक गॉसिप केलं जातं, भरपूर वावड्या उठतात, भरपूर गोष्टी कानावरती येतात. तर आय एम शुअर की एवढ्या वर्षांच्या कालखंडात तुझ्याही कानावरती काही गोष्टी आल्या असतील, गॉसिप्स तर आल्याच असतील. या गॉसिप बरोबर तू व्यक्ती म्हणून डील कसं केलंस आणि तुम्हा दोघांना प्रश्न आहे की तुम्ही नातं टिकवण्यासाठी, फुलवण्यासाठी किंवा स्ट्रॉंग ठेवण्यासाठी या गॉसिपला एकत्र मिळून एक युनिट म्हणून कसं ट्रीट केलं. सो वर तुझ्यापासून सुरुवात करू. बरेचदा असं होतं की काही काही गॉसिप्स कानावर येतात किंवा मुद्दा म्हणून कानावर आणले जातात. पण आय थिंक म्युच्युअल ट्रस्ट इज समथिंग दॅट मॅटर्स द मोस्ट. बरेच असे गॉसिप्स असे आहेत जे असेच सोडून दिले जातात, म्हणजे त्यावरती काही चर्चाही होत नाही. काही गॉसिप्स इतके मजेशीर असतात की त्यावर म्हणजे त्याची मजा घेण्यासाठी म्हणून आम्ही डिस्कस करतो ते. काही काही वेळेला मजेशीर बातम्यासुद्धा येतात, तर त्याची आम्ही मजा घेतो. पण आय थिंक ज्या वेळेला असं काही बोलायची वेळ किंवा कुठल्याही सिरियस टॉपिकबद्दल बोलायची वेळ येते, त्यावेळेला आमच्यात आधीच ऑलरेडी ते डिस्कशन झालेलं असतं आणि ते प्रचंड प्रमाणात एकमेकांवर ट्रस्ट असल्यामुळे त्या गोष्टींशी डील करणं खूप सोपं जातं. बाकी प्रेस मीडिया किंवा न्यूज मीडियाशी थोडाफार संबंध आल्यामुळे साधारण ह्याचं स्कीमॅटिक्स कसं चालतं हे थोडं फार माहिती आहे, त्यामुळे आणखीन थोडं सोपं जातं ह्या गोष्टींशी डील करायला. पण आय थिंक तो डायलॉग आणि ट्रस्ट इज व्हॉट हॅज केप्ट अस गोईंग सो फार बीटिंग ऑल द गॉसिप्स. सुपर्ब. अलॉंग विथ गॉसिप आणि ग्लॅमर तुम्ही कुठेही गेल्यानंतर जे अटेन्शन मिळतं, कारण काय तू सेलिब्रिटी बरोबर आहेस, तर ते कसं एन्जॉय करतोस तू? तो नाही बाजूला येतो, तो कधी कधी असं वागतो की बरेचदा स्पृहाला सोडून निघून पण गेलोय. माझा या मुलीशी काही संबंधच नाहीये असा तो कुठेतरी कोपऱ्यात जाऊन थांबतो. सगळं झालं फोटो बिटो वगैरे की मी अरे कुठे गेला असं करत त्याला शोधत गेलेली आहे. पण सो एकतर त्याचा स्वभावच नाहीये हे सगळं करायचा आणि त्यात रमण्याचा. सो त्याला ते आवडत नाही. तुम्ही आमच्या इंस्टाग्रामवरती गेलात तर माझ्या इंस्टाग्रामवर, इतर आर्टिस्टच्या इंस्टाग्रामवरती जसे फोटोज असतात आपापल्या पार्टनर बरोबरचे, तसे तुम्हाला हार्डली काही सापडतील. मी कधी कधी त्याला सांगते की अरे आपलं एकमेकांशी चांगलं चाललंय हे लोकांना दाखवण्यासाठी तरी एखादी पोस्ट कर, आणि म्हणून तरी मी ज्या स्टोरीमध्ये तुला टॅग करते त्यात तू ॲड स्टोरी वगैरे कर. त्याला बरं माझं होतं की अरे तू डिजिटल मार्केटिंग हेड आहेस ना एका ठिकाणी, तुला तर माहिती आहे सगळं कसं चालतं, किमान मग ती गॉसिप्स तरी बंद होतील की यांचं काहीतरी फाटलंय वाटतं, म्हणून तरी दाखवूया लोकांना की आपण सोशल मीडियावरती किती प्रेमात होते एकमेकांच्या. पण त्याला ते आवडत नाही, तो त्याच्यापेक्षा खूप त्यापासून दूर असतो आणि
त्याचं त्याचं त्याच्या मित्रांचं एक खूप क्लोज निट सर्कल आहे. आणि त्याच्या मित्रांचं तर आहेच, पण माझ्या मित्रांमध्येही आयडियली लोकांना माझ्यापेक्षा वरच जास्त आवडतो. आणि मी नसतानाही माझ्या मित्रांना तो भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो, गेट टुगेदर्स करत असतो, पार्टीज करत असतो. सो जरी तो इंट्रोवर्ट असला तरी एकदा त्याच्याशी ओळख झाली आणि त्याच्याशी मग ती वेवलेंथ जुळली आणि त्याची लोकांशी जुळली की मग तो त्यांचा असतो, मग काही प्रॉब्लेम नाही. आणि तरी तू त्याला माणूस घाणा वगैरे कधी कधी म्हणतेस. अरे माणूस घाणा म्हणजे फक्त आपल्याच लोकांबरोबर सतत असायचं, असं करून कसं चालेल. आता कधी कधी तर बाहेरची कोणी माणसं भेटतात, किंवा आता मी त्याला कधी कधी म्हणते, आता माझ्या आई वडिलांकडे जेव्हा मी होते तेव्हा आमच्याकडे सतत माणसांचा राबता असायचा. कोण ना कोणतरी सतत येत आहे, चहाला येत आहे, कॉफीला येत आहे, आम्हाला न सांगता अचानक जेवायला येत आहे. तर आई कायम चार पोळ्या जास्त करायची, किंवा भात कायम एक वाटी जास्त टाकला जायचा घरात, कारण कधीही कोणीही येईल असं काहीच आमच्याकडे होत नाही आणि त्याला ते आवडतच नाही. म्हणजे ही माझी स्पेस आहे, या स्पेसमध्ये मला आत्ता या क्षणी इतकीच माणसं हवी आहेत. सो या बाबतीत ही इज व्हेरी हेडस्ट्रॉंग, व्हेरी क्लिअर. आणि जी मजा करायची असते ती आम्ही करतोच, म्हणजे त्याच्यामध्ये कधी काही कमी त्या कारणामुळे झालेली नाही आहे. सो ते आहे, पण याचा अर्थ म्हणून मी त्याला म्हणते की तू माणूस घालणार आहेस. एक तो आत्ता खूप महत्त्वाचा शब्द वापरलास आणि तो सगळे अनुरूपचे मेंबर्स सातत्याने वापरतातच, तो म्हणजे मला स्पेस देणारा पार्टनर हवा आहे किंवा स्पेस देणारी पार्टनर हवी आहे. तुम्ही तुमच्या नात्यामध्ये एकमेकांना स्पेस देणं हे कसं डिफाईन करता, कसं अचीव करता, आणि याबाबत तुम्ही अनुरूपच्या मेंबर्सना काय सांगाल? हा डायलॉग मारायला मला खूप आवडतो म्हणून मी बरेचदा खूप ट्रेंडमध्ये असल्यामुळे मी बरेचदा असं स्कूलला म्हणतो की आय वॉन्ट माय स्पेस नाव. बट आय थिंक एनीवेज आम्हाला बरीच स्पेस मिळते आमच्या. हा म्हणजे बरेच सकाळी ऑफिसला गेला की माझीच स्पेस असते सगळी, मला काहीच प्रॉब्लेम नसतो. आणि तू उशिराही उठतेस शिवाजी पार्क? मी उशिराही उठते हो, म्हणजे तर त्यामुळे ती नॅचरली स्पेस मिळणं हा जो काय प्रकार आहे ते होत असतं. आय थिंक ती कुठल्या कारणासाठी हवी आहे हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि ती किती काळासाठी हवी आहे ते तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. पण आमच्यात खरं म्हटलं तर असं कधी नाही झालं आहे की मला माझी स्पेस हवी आहे आता, मला तू नको आहेस, जरा काही काळासाठी तू लांब राहा वगैरे असं कधी फार होत नाही. आणि त्याचं मुख्य कारण की नॅचरली ते आमच्या प्रोफेशनल कमिटमेंट्समुळे तसं झालंय. आणि तू ते मीटिंगच्या निमित्ताने सिनेमाला जातो, ती स्पेस? हो हो हो, ती स्पेस मी कार्व आउट करतो स्वतःसाठी आणि नंतर त्याचं इन्कम टॅक्स फायलिंग सारखं डिक्लेरेशन देतो वार्षिक की इतके 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 वेळा मी माझी स्पेस घेतली होती. आता कोविडमध्ये मात्र मला हे जाणवलं की किती महत्त्वाची आहे स्पेस. जेव्हा 2 वर्ष घरात न वर्क फ्रॉम होम तो करत होता आणि आत्ता जॉब बदलायच्या वेळेला त्याला 2 ऑफर्स होत्या आणि पैकी एक ही वर्क फ्रॉम होम असणार होतं, जी जास्त त्याच्या दृष्टीने लुक्रेटिव्ह होते. आणि मी सांगितलं सॉरी नाही जमणार, दुसरी घ्यायची, कारण तिथे रोज त्याला ऑफिसला जायला लागते आता. अँड आय एम गेटिंग माय स्पेस बॅक. वाव. पण त्याने ऐकलं ओ, तसा तो आज्ञाधारकच आहे पहिल्यापासून. वा. सो परत डिस्क्लेमरवाल्या एका प्रश्नावर आणते की अशी कुठली एक गोष्ट आहे जी तुम्हाला एकमेकांमध्ये बदललेली आवडेल? आपण वरतपासून सुरुवात करू. गृहातली अशी कुठली गोष्ट आहे की बरं होईल हे जरा बदललं तर? आधी गेस करायचं आहे काय असू शकेल? म्हणजे मला असं वाटतंय की तो असं म्हणेल की तिने नॉनव्हेज खाणं बंद केलं तर मला आवडेल असं मला वाटतंय. अच्छा, तू काहीतरी अजून सिरियस सांगू शकतो? नाही नाही, हेच बोलू की नाही विचार करत होतो. कुठली तरी एक डॉक्युमेंटरी आली होती नेटफ्लिक्सवरती जी बघून बऱ्याच जणांनी नॉनव्हेज खाणं सोडलं होतं, तर ती दाखवायचा प्रयत्न केला पण ती बघतच नाही स्पृहा त्याच्यामुळे. वरत पूर्ण व्हेज आहे का तुझं काही त्याच्यावर म्हणणं आहे?
नाही, माझं म्हणणं आहे वरद पूर्ण व्हेज नाही आहे, तो एगिटेरियन आहे, अंडं आणि सगळ्या गोष्टी खातो. आणि आता माझं असं ऑनेस्टली म्हणणं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये वर्षांमध्ये असं आपण म्हणूया, तो हाफ नॉन व्हेजिटेरियन झाला आहे. कारण आम्ही जेव्हा डेट करू लागलो तेव्हा हॉटेलमध्ये जेवायला जायचो, फारसे पैसे दोघांकडे नसायचे आणि सगळं खूप इकॉनॉमिकल पद्धतीने करावं लागायचं. तर त्यावेळेला ना मला स्वतःला आपण बाहेर गेल्यानंतर पैसे देऊन व्हेजिटेरियन जेवण जेवायचं हे कल्पनेत माझ्या सॉरी मी नाही करू शकत असं. तर मला ते पटायचंच नाही की आता बाहेर जाऊन एकतर पनीर आणि लाल रंगाची ग्रेव्ही खायची हॉटेलमध्ये, मी नाही करू शकत हे सगळं. तर आम्ही जेव्हा जेवायला जायचो तेव्हा खूप ऑर्डर यायची, म्हणजे एक व्हेजिटेरियन डिश, एक नॉन व्हेजिटेरियन डिश, आणि पैशापरी पैसाही जायचा, अन्नापरी अन्नही वाया जायचं. हळूहळू त्याचं काउन्सिलिंग करत करत मी त्याला या लेवलला आणलं की बिर्याणी मागवूया, मी चिकन खाते तू राईस खा. बटर चिकन मागवूया, मी चिकनचे पीसेस खाते तू ग्रेव्ही खा. नाहीतरी पनीरची ग्रेव्ही खाणारच ना, व्हेजिटेरियन लोकांना काय वाटतं काय वेगळी ग्रेव्ही बनवतात, असं थोडी असतं सगळीकडे. तर ते करता करता आता तो या लेवलला आलाय की मी जरी बरोबर नसले तरी तो ऑर्डर चिकन बिर्याणीच करतो कारण त्याला व्हेज बिर्याणी आवडत नाही. सो हे आता इथपर्यंत त्याचं ट्रान्झिशन मी घडवून आणलेलं आहे. चिकन बिर्याणीतला व्हेजिटेरियन येतो, चिकन बिर्याणीतला व्हेजिटेरियन, राईस तो खातो. ओके. कारण पुन्हा एकदा व्हेज बिर्याणी ही मिथ आहे, व्हेज हा पुलाव असतो, ती बिर्याणी नसते. त्यामुळे आमच्या याच्यामध्ये आहाराच्या बद्दलचा एक ट्रेंड आहे, तो तुम्ही हे जाताना बघा. आणि वेगवेगळा आहार असेल तर इतकं त्याचं अवडंबर माजवलं जातं लग्न ठरवत असताना की नाही नाही हे चालूच शकत नाही. आणि साधारण तुझ्यासारखं मत असणारी किंवा वरदसारखं मत असणारी अशीच ती मंडळी असतात. आणि तरीही लग्न काय पुढे जात नाही. तर महत्वाचा पॉईंट तुम्ही सांगितलाय की एकमेकांचं काउन्सिलिंग करून कदाचित डॉक्युमेंटरीज दाखवून एकमेकांना मिडवे काढता येऊ शकतो असं. मग त्याने मला ती डॉक्युमेंटरी दाखवायचा प्रयत्न केला की मी त्याला मास्टर शेफ दाखवते. विषय संपला. वाव. आणि तुला अशी कुठली एक गोष्ट बदलायला आवडेल? आय गेस त्याचा OCD, कारण मला त्रास होतो त्या गोष्टीचा, मला दमायला होतं त्याला बघून. म्हणजे नॉट बिकॉज तो मला सतत हात धुवायला सांगतो, पण मला असं होतं की हे तुझ्यासाठी पण चांगलं नाही आहे, म्हणजे तुझ्या स्वतःच्या हेल्थसाठी पण हे चांगलं नाही आहे. तर ते त्याने बदललं किंवा कमी केलं तर मला आवडेल. एस्पेशली आणि आता कोविडच्या काळामध्ये जास्त ते हायपर होणं, आणि ते स्वाभाविक आहे कारण मुळात तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटते आणि आसपास एवढी भयंकर परिस्थिती आहे, ते मला कळू शकतं पण ते मला वळत नाही असा प्रॉब्लेम आहे. पण त्यामुळे ते थोडंसं बदललं किंवा कमी झालं तर मला डेफिनेटली आवडेल. अगदी शेवटच्या आपण दोन प्रश्नांकडे येतोय. एक पुन्हा थोडासा करिअर आणि या रिलेटेड प्रश्न. ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये तू आहेस, म्हणजे त्याला लागूनच दोन्ही प्रश्न आहेत. तर खूप सारी प्रलोभनं समोर येत असतात वेगवेगळ्या प्रकारची अर्थातच. तर याबद्दल तुमच्यामध्ये काय एकतर डिस्कशन होतं, त्या प्रलोभनांपासून दूर राहण्यासाठी वरद तुला कशी मदत करतो आणि त्यामुळे नातं कसं फुलतं, आणि हे वरदनी पण सांगायला हरकत नाही याबद्दल. एकतर पुन्हा एकदा जो खूप पहिल्यापासून आम्ही मुद्दा बोलतो आहोत की आम्ही खूपच जवळचे मित्र आहोत एकमेकांचे, सो काहीही झालं तरी एकमेकांशी ते येऊन बोलायचं हा तो अलिखित आमच्यातला नियम आहे. मग ते वेळेच्या बाबतीतलं असेल, तू प्रलोभनांच्या बाबतीतलं म्हणतोयस, ते असेल एखाद्या रिलेशनशिपमधल्या चढ उतारांबद्दलचं असेल. कदाचित असंही होतं की ज्या काळात आणि ज्या पद्धतीने आम्ही घरापासून लांब बसतो तेव्हा आपल्या घरातल्या लोकांइतकीच सेटवरची मंडळीसुद्धा आपल्या जवळची होतात आणि त्यांच्याशी सुद्धा आपलं वेगळं बॉन्डिंग तयार होतं. या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा जे वाटतंय जसं वाटतंय ते त्या भाषेत त्या पद्धतीने आणि तितक्या स्पष्टपणे तितक्या ऑनेस्टली एकमेकांशी बोलत राहणं, आणि ती ऑनेस्टी माझ्याकडून ठेवायचा मी प्रयत्न केला आहे. त्याच्याकडूनही त्याने ते पूर्ण केलेलं आहे प्रत्येक वेळेला. अँड वी जस्ट टॉक इट आऊट. म्हणजे आय थिंक त्या टॉक इट आऊटमध्येच सगळं येतं. ते बोलल्यानंतर अर्ध्या गोष्टी सुटतात. आपल्याला मला कायम असं वाटत आलं आहे की
बोलेपर्यंतचीच कमतरता असते. डोक्यामध्येच आपल्या अनेक गोष्टी असतात की आपल्याला आपणच त्याचं मोठं मोठं अवडंबर करत जातो की बापरे आता असं वाटतंय, मग आता हे याला सांगितलं तर ह्याला कसं वाटेल, मग ह्याच्यानंतर पुढे त्याचं काय, हे आपण खूप आपल्या डोक्यातच तयार करतो. बऱ्याचदा ते चर्चा केल्यानंतर लक्षात येतं की इतकं काहीच नव्हतं याच्यात, एवढं सोपं होतं, फक्त सांगायचं होतं एकमेकांना. आणि ते सांगत आलोय आम्ही नेहमी खूपच सिरियसली. आणि एकदाही याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एकदाही मी जेव्हा जेव्हा त्याला माझ्या इन्सिक्युरिटीजबद्दल, मला पडणाऱ्या प्रश्नांबद्दल, मला वाटणाऱ्या गोष्टींबद्दल मी जेव्हा बोलायचा प्रयत्न केलाय, तो कधीही मला रिडिक्युल करत नाही, तो माझं मत कधी खोडून काढायला जात नाही, तो त्याचं मत मला सांगतो. आणि त्याचे काय डूज आणि डोंट्स, प्रोज कॉन्स त्याला वाटतात ते तो सगळं सांगतो, बट ही नेव्हर हॅज रेडिक्युल्ड मी. म्हणजे आजपर्यंत एकही चर्चा मला अशी आठवत नाही. सो मला वाटतं की तो म्युच्युअल एक रिस्पेक्ट तोही आहे. आणि आम्ही तसे वयाने 3 वर्षांचा आमच्यात अंतर आहे, सो तीही एक मैत्रीमध्ये तो भाग आहे आमच्या, की हक्काने त्याला जसं मी एखाद्या दुसऱ्या मित्राशी बोलते तसंच मी त्याच्याशी बोलते. सो आय थिंक ते आहे. आता तो बोलू शकतो. आता मला असं वाटतं की कुठल्याही करिअरमध्ये किंवा कुठल्याही लाईन ऑफ करिअरमध्ये प्रलोभनं ही बऱ्यापैकी सारखीच आहेत. असं कुठेच राहिलेलं नाही आहे की एखाद्या गोष्टीचा एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस हा एका पर्टिक्युलर करिअरपुरताच मर्यादित आहे. सो ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये जी कुठली प्रलोभनं आहेत किंवा जे कुठले अट्रॅक्शन्स आहेत तेच कॉर्पोरेटमध्येही आहे. आय थिंक आर्म फोर्सेस सोडून वेअर दे आर वर्किंग फॉर अ लार्जर पर्पज, आय थिंक ते सोडून सगळीकडे सिमिलर हे आहेत. सो असं काही वेगळं आपण म्हणू नाही शकत त्या बाबतीत असं मला वाटतं. आणि आय थिंक बियॉन्ड दॅट बऱ्याच प्रमाणात इन्सिक्युरिटीज ह्याच कारणीभूत ठरतात कुठली ॲक्शन तुम्ही जी घेता त्याला. तर त्याबद्दल जास्तीत जास्त बोलत राहणं आणि एकमेकांना मोटिवेट करत राहणं हे टाइम टू टाइम खूपच जास्त गरजेचं आहे. एक्सिलंट. आज इथे आपल्या इथे खूप पालक आहेत, काही मुलं मुली पण आहेत, पण जास्त करून पालक आहेत. तर त्यांना एखादा वन लाइनर तुम्हाला जाता जाता सांगायला आवडेल का? आणि तुम्ही सांगू शकता ट्रस्ट अस, कारण 8 वर्ष झाली तुमच्या लग्नाला आणि तुम्ही खूप वर्ष ओळख. आता आम्हाला ते लक्षात आलं की तुम्ही खूप छान आणि बॅलन्स्ड आणि इव्हॉल्ड रिलेशन रिप्रेझेंट करताय. बाप रे, हे इव्हॉल्व वगैरे ऐकलं की असं एकदम दडपण येतं. पण मला असं वाटतं की म्हणजे एकमेकांमध्ये काय किंवा आईबाबांमध्ये काय ते बोलत राहणं हेच गरजेचं आहे. एखादी गोष्ट पटली नाही पटली, कारण ऑब्व्हियसली म्हणजे आता सगळ्यात जवळचा माझ्या जरी वरद असला तरी मला नाहीच पटणार आहेत त्याच्या सगळ्या गोष्टी, मला नाहीच आवडत. खूपदा असं होतं की काय चाललंय, काय फालतूगिरी, हे होऊच शकतं आणि ते होणं पण खूप स्वाभाविक आहे. माझ्या आईबाबांबरोबर माझं पटत नाही, तर वरदच्या आईबाबांबरोबर सगळं गोडी गुलाबीत असेल असं नाही होणार आहे. किंवा त्यांनाही असं होणारच आहे की हिचं काय आता वेगळं, आणखीन म्हणजे एका मुलाला सांभाळतच होतो आणखीन एक आमच्या डोक्यावर आणून बसवले, असं त्यांनाही कधीतरी होणार आहे. सो पण त्या ऑनेस्टली सगळ्यांनी एकमेकांच्या सारखं बोलत राहिलो जे आम्ही करतो. म्हणजे आमच्या घरामध्ये तो आहे संवाद एकमेकांशी. माझी, मी जसं म्हणलं की माझी सासू माझी खूप चांगली मैत्रीण आहे, तसंच वरच्या बाबांशी सुद्धा मी खूप गप्पा मारते. जसं सासूबाईंशी माझं एक युनिट आहे, तसं माझ्या सासऱ्यांशी सुद्धा माझं एक युनिट आहे. त्यांचं संगीताचा त्यांचा अभ्यास आणि ते वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस करतात, गीतेवरती त्यांचं प्रभुत्व आहे, ते आता क्लासेस घेतात आणि एका मोठ्या आजारातून ते आता उठलेले आहेत आणि त्यानंतर नव्या जोमाने त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करायला घेतल्यात. मला खूप अप्रूप वाटतं त्या गोष्टीचं. आणि ॲट दी एंड ऑफ द डे मला दिसतं की माझ्या आईबाबांनी इतकंच कौतुक माझ्या या आईबाबांना सुद्धा आहे. सो आय थिंक त्यामुळे मला असं वाटतं की आय एम ब्लेस्ड, म्हणजे त्या बाबतीत काही वादच नाही. मी खूप लहान आहे, पण 2 गोष्टी ज्या मला कळल्यात त्या फक्त शेअर करतोय. एक म्हणजे गुण अपेक्षा ह्या 100% असल्या पाहिजेत, असं प्लीज डोक्यात ठेवू नका. आय थिंक इन्क्लुडिंग माझी
आणि माझ्या अनेक मित्रांची करिअर्स ही 50-60% झालेली आहेत. आणि मी हे मार्कांचं कम्पॅरिझन आयुष्याशी करतो आहे फक्त. आणि दुसरी गोष्ट, चुका होतात आपल्या आयुष्यात बरेचदा. आय थिंक त्या चुका ॲक्सेप्ट करून पुढे जाणं हे जास्त महत्त्वाचं आहे. सो कुठलाही निर्णय घेताना तो 100% बरोबरच असेल असं अशी प्रत्येक वेळेला अपेक्षा ठेवू नका. दॅट्स इट. क्या बात आहे. एका बाजूला आपल्याबरोबर आहे वरद, जो आय एम ग्रॅज्युएट आहे आणि अत्यंत रॅशनल 9-to-5 जॉबवाला, चौकटीत आयुष्य जगणारा आणि कपाटात नक्कीच कपाटात कपडे टाकणारा, पसारा न करणारा. आणि दुसऱ्या बाजूला आहे स्पृहा, जी ग्लॅमर वर्ल्डमध्ये, एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये आहे, स्क्रीनवरती असते, कवी आहे आणि जिच्या कविता त्या वरदला कळत नाहीत पण तरी ती करत असते, आपल्यासमोर मांडत असते आपल्या सुदैवाने. तर या दोघांचं नातं कसं आहे हे त्यांनी फारच आत्ता सुंदर पद्धतीने इथे सांगितलं. तुम्हा दोघांनाही खूप खूप धन्यवाद की तुम्ही इथे आलात. आपण काही कुठलाही ऑफिशियल आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम असं करत नाही, पण लगेचच मी तुम्हाला एक धन्यवाद म्हणतो आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही आलात. नाही, खरं तर अनुरूपचे आभार, कारण खरंच आम्ही कधी असं एकमेकांच्या बरोबर बसून कुठलाही आजतागायत इंटरव्ह्यू दिलेला नाही आहे. तुम्हाला कुठल्याही चॅनलवर, कुठल्याही वेबसाईटच्या पोर्टलवर हे असं बसून एकमेकांबद्दल आम्ही बोलतो हे नाही सापडणार. पण आज इतक्या सगळ्या लोकांसमोर या निमित्ताने मला वरदचं कौतुक करता आलं आणि तो माझं कौतुक करतोय हे ऐकता आलं, त्यासाठी थँक्यू सो मच ही संधी आम्हाला दिल्याबद्दल.